मित्र हो आपले स्वागत आहे अभ्यास गणिताचा या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकावरील क्रिया हा इयत्ता सहावीतील घटक या घटकातील गटक सराव संच दहा अभ्यासणार आहोत संच दहा मध्ये प्रश्न पहिला विचारण्यात आलेला आहे बेरीज करा उदाहरण क्रमांक एक सहा पूर्णांक एक अंश छेद तीन अधिक दोन पूर्णांक एक अंश छेद तीन आपणास या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले असून यांची आपणास बेरीज करायची आहे अपूर्णांकाची बेरीज करत असते वेळेस आपणास दोन पद्धतीची उदाहरणं या ठिकाणी सोडवायची आहेत पहिली दोन प्रकारची उदाहरणं त्यामधील पहिला प्रकार आहे छेद समान असेल तर बेरीज कशी करायची आणि दुसरा प्रकार आहे छेद जर भिन्न असतील तर अशा वेळेस बेरीज कशी करायची तुम्ही जर पहिलं उदाहरण पाहिलात तर यामध्ये पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे तीन आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा सुद्धा छेद तीनच आहे याचा अर्थ दोन्ही अपूर्णांकाचा जो छेद आहे तो समान आहे म्हणजेच आपण या ठिकाणी पहिल्या प्रकारचा उपयोग करणार आहोत अर्थ छेद समान असतील तर अशा वेळेस बेरीज कशी करायची ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत सुरुवातीला काय करणार आहे मी पहिल्या दिलेले दे, उदाहरण जे आहे ते जशाच तसे लिहून घेणार आहे उदाहरण काय आहे सहा पूर्णांक एक अंश छेद तीन अधिक दोन पूर्णांक एक अंश छेद तीन लक्षात घ्या उदाहरण मांडत असते वेळेस आपण कशा पद्धतीनं ते मांडलं पाहिजे ते या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहून घ्या उदाहरण आणल्यानंतर काय करायचं आपणास हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचं रूपांतर अगोदर अपूर्णांकात करून घ्यायचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये कसं करायचं हे आपण या अगोदरच्या सराव संचामध्ये पाहिलेलं आहे तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहूया की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये कसं करायचं अशावेळी आपण पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार करतो आणि येणाऱ्या गुणाकारामध्ये अंशस्थानाची संख्या मिळवतो म्हणजे काय करावं लागेल तर सहाचा आणि तीनचा गुणाकार करावा लागेल आणि येणाऱ्या गुणाकारामध्ये अंश म्हणजेच एक अंक त्यामध्ये मिसळावा लागेल साहित्यिक अठरा अठरामध्ये वरचा एक अंश मिसळला तर या ठिकाणी एकोणीस तयार झाले एकोणीस हे अंशस्थानी लिहायचं छेद जशास तसं अधिक इथं सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचं सुद्धा आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया बेत्रिक सहा सहा मध्ये एक मिळवलं सात सात अंश छेद तीन तर या ठिकाणी काय तयार झालं उदाहरण आता छेद समान आहे जर अपूर्णांकाचे छेद समान असतील आणि जर गणित बेरीचेच असेल तर अशा वेळेस बेरीज कशी करतात तर अंशाअंशाची बेरीज करायची आणि छेद जशास तसं लिहायचं म्हणून आपण काय केलं पहिल्या पूर्णांकाचा अंश एकोणीस अधिक दुसऱ्या पूर्णांकाचा अंश सात एकोणीस अधिक सात म्हणजे अंशांशाची बेरीज करायची आणि छेद समान असल्यामुळं तो समान छेद या ठिकाणी छेदस्थानी लिहून घ्यायचा समान छेद या ठिकाणी तीन आहे म्हणून छेदस्थाने आपण तीन लिहून घेतलं आता काय करायचं आपणास एकोणीस आणि सातची बेरीज करायचे एकोणीस अधिक सात या ठिकाणी बेरीज आली सव्वीस छेद किती आहे तीन ठीक आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर उत्तर आला सव्वीस अंश छेद तीन आपलं गणित याही ठिकाणी संपलेलं आहे परंतु आपण या ठिकाणी आणखीन पुढे स्टेप वाढवू शकतो ते स्टेप कशी वाढवायची तर पहा तुम्ही जर पाहिला तर या ठिकाणी अंश मोठा आहे छेद लहान आहे अंश जर मोठा असेल तर आपण त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतो आणि कोणताही अंशाधिक अपूर्णांक हा आपणास पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहिता येतो तर तो कसा लिहायचा तर छेद तीन आहे तो जशास तसा लिहून घ्या या तीनने अंशाला भागायचे म्हणजे सव्वीसला भागायचे तीन आठ चोवीस येणारा भागाकार हा पूर्णांकाच्या ठिकाणी लिहायचं तीन अठ्ठ चोवीस सव्वीसमधून चोवीस गेले बाकी राहिले दोन बाकी राहिलेले जे दोन आहेत ते आपण अंशस्थानी लिहूया तर ह्या उदाहरणाचं उत्तर आलं आठ पूर्णांक दोन अंश छेद तीन तुम्ही याही ठिकाणी थांबू शकता सव्वीस अंश छेद तीन पण पुढे स्टेप केल्यामुळे उत्तर आलं आठ पूर्णांक दोन अंश तीन शक्यतो तुम्ही या स्टेप पर्यंत उदाहरण सोडून घ्या तर अशा पद्धतीने आपण काय केलं दोन पूर्णांकयुक्त पूर्णांक जर दिले असतील छेद समान असेल तर अशा वेळेस त्यांची बेरीज कशी कर करायची हे आपण पहिल्या उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी शिकलेलं आहे यानंतर उदाहरण क्रमांक दोन आपण पाहूया एक पूर्णांक एक अंश छेद चार अधिक तीन पूर्णांक एक अंश छेद दोन दोन्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे जर तुम्ही छेद पाहिलात तर छेद या ठिकाणी तुम्हाला भिन्न दिसतात म्हणजे वेगवेगळे दिसतात अशा वेळेस उदाहरण कसं सोडवायचं ते आपण पाहूया सुरुवातीची स्टेप अगोदरच्या गणितासारखं उदाहरण जशाच तसं लिहून घ्या एक पूर्णांक एक अंश छेद चार अधिक तीन पूर्णांक एक अंश छेद दोन ठीक आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहून घेतला दुसरी स्टेप पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करा ते कसं करायचं आपण पहिल्या उदाहरणामध्ये आहे एकचा आणि चारचा गुणाकार एकचा पाडा चारपर्यंत म्हणला चार आलं येणाऱ्या गुणाकारामध्ये अंशाचा अंक मिसळा चार अधिक एक पाच छेद किती आहे चार आहे तो तस आलेला अधिक तीन दोन्ही सहा सहामध्ये एक मिसळला सात सात अंश छेद दोन आता चा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिल्या पूर्णांकाचा छेद चार आहे दुसऱ्या पूर्णांकाचा छेद दोन आहे छेद वेगवेगळे आहेत परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपणास लक्षात येते ती म्हणजे छेद जरी वेगवेगळे असले तरी ते पटीत आहेत बघा दोनच्या पटीमध्ये चार आहे छेद जर पटीत असेल तर अशा वेळेस काय करायचं दोनच्या पटीत चार आहे याचा अर्थ हो आपण जर या दोनला दोनने गुणलो तर छेद किती होतो याचा सुद्धा चार होतो म्हणजे काय करायचं आपल्याला ह्या छेदाला दोन न गुणायचे दोनला जर दोननं गुणलं तर चार आलं छेद समान होतील पण अपूर्णांकाचा नियम आहे आपण जर छेदाला एखाद्या संख्येनं गुणलं तर त्याच संख्येनं त्या पूर्णांकाच्या अंशाला सुद्धा गुणलं पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण पुढची स्टेप या ठिकाणी करूया दोघांची छेद आपणास चार करायचे पहिल्या पूर्णांकाचा छेद अगोदरच चार आहे त्यामुळे तो जशास तसा लिहून घेतला पाच अंश छेद चार लिहिलं अधिकला अधिक आता दुसरा पूर्णांक काय आहे सात अंश दो छेद दोन आहे छेद दोन आहे याला चार करायचे चार करण्यासाठी आपणास दोनची दुप्पट करावी लागेल म्हणून दोनला मी दोन न गुणलं छेदाला जर दोन न गुणलं तर अंशाला सुद्धा आपणास दोननंच गुणावं लागेल स्टेप तुम्हाला लक्षात आली असेल आता काय करूया फक्त ही क्रिया आपण खालच्या स्टेपमध्ये करून घेणार आहोत काय लिहिलं या ठिकाणी पाच अंश छेद चारला पाच अंश छेद चार, चार लिहिलं अधिक सातचा पाडा दोनपर्यंत म्हटला चौदा छेद बे दोन्ही चार पाहता दोघांची छेद समान झाले आणि छेद जर समान असतील तर आपला बेरजेचा नियम काय आहे बेरीज कुणाची करावी अंशाची आणि अंशाची बेरीज करावी म्हणून या ठिकाणी मी बेरीज केली पाच अधिक चौदा आणि छेद जशास तसा लिहावा छेद चार आहे म्हणून चार लिहिलं पाच अधिक चौदा बेरीज आली एकोणीस एकोणीस अंश छेद चार हा सुद्धा अपूर्णांक हा अंशाधिक अपूर्णांक आहे अंश मोठा छेद लहान तर आपण याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहूया एकोणीसला चारने भागूया चारी चौक सोळा भागाकार मी पूर्णांकात लिहिला एकोणीसमधून सोळा गेले बाकी राहिले तीन राहिलेली बाकी मी अंशस्थानी लिहिली तर येणारं उत्तर काय आहे चार पूर्णांक तीन अंश छेद चार असं या उदाहरणाचं उत्तर झालं यानंतर उदाहरण क्रमांक तीन आहे पाच पूर्णांक एक अंश छेद पाच अधिक दोन पूर्णांक एक अंश छेद सात पहिली स्टेप उदाहरण जशी आस लिहून घेतला आपण त्यानंतर दुसरी स्टेप तुम्हाला लक्षात आली असेल आपण हा पूर्णांक पूर्णांकयुक्त पूर्णांक अपूर्णांकात मांडून घेऊया पाचा, पाचा पंच वीस, पंच वीस अधीक पाच पंचवीस पंचवीस अधिक एक सव्वीस सव्वीस अंश पाच अधिक बेसत् चौदा चौदामध्ये एक मिळवला पंधरा पंधरा अंश सात आता तुम्ही जर पाहिला तर हे उदाहरण बेरजेचं आहे दोघांचे छेद कसे आहेत वेगवेगळे आहेत म्हणजे ते भिन्न आहेत भिन्न छेद आहेत पण ते पटीत आहेत का तर ते पटीत नाहीत जर दोघांमधला लहान अंक पाहिला छेदामध्ये तर पाच आहे पाचच्या पटीमध्ये सात नाही मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस काय करायचं पहा पहिल्या छेदाने दुसऱ्या पूर्णांकाच्या छेदाला गुन्हा आणि दुसऱ्या पूर्णांकाच्या छेदाने पहिल्या पूर्णांकाच्या छेदाला आपण गुणायचं म्हणजे अंशा छेदाला गुणायचं पहिला पूर्णांक काय आहे या ठिकाणी सव्वीस अंश छेद पाच आहे याला दुसऱ्या पूर्णांकाच्या छेदाने गुणायचं म्हणजे सात ने अपने या ठिकाणी गुणणार आहोत गुणिले सात केलं अंशात सुद्धा गुणिले सात करा ठीक आहे अधिकला अधिक आता काय करायचं आपल्यास दुसरा पूर्णांक लिहून घ्यायचे पंधरा अंश छेद सात या पूर्णांकाला कशानं गुन्हा पहिल्या पूर्णांकाच्या छेदानं म्हणजे पाच न गुणा गुणिले पाच गुणिले पाच असं केल्यामुळे काय होतं बघा आता पाच गुणिले सात पाच सत्ते पस्तीस आणि इथं सुद्धा सात गुणिले पाच साता पाचा पस्तीस दोघांची छेद कशी होतील समान होतील मग काय करूया अगोदर सव्वीस आणि सातचा गुणाकार करूया साती सक्कम बेचाळीसला दोन हातचे चा आले चार सात दोन्ही चौदा चौदा हातचे चार अठरा एकशे ब्याऐंशी अंश झाला छेद काय आहे पाचास पस्तीस अधिक परत येतं पंधरा गुणिले पाच पंधरा पाचे पंच्याहत्तर सात गुणिले पाच साता पाचा पस्तीस ठीक आहे तर अशा पद्धतीनं काय केलं आपण अपूर्णांकांचा गुणाकार करून घेतला आता काय करायचे दोघांचे छेद समान झाले छेद समान झाल्यामुळं काय करतो आपण बेरजेमध्ये अंशाची बेरीज करतो म्हणजे एकशे ब्याऐंशी आणि पंच्याहत्तर यांची बेरीज करावी लागेल एकशे ब्याऐंशी अधिक पंच्याहत्तर आणि छेद काय करावं लागेल जशाच छेद किती आहे पस्तीस ठीक आहे आता आपण बेरीज करूया पाच अधिक दोन सात आठ अधिक सात पंधरा पंधराला पाच हातचा आला एक एक आणि एक दोन छेद किती आहे पस्तीस आता तुम्ही याही ठिकाणी उत्तर थांबवू शकता किंवा पुढची स्टेप सुद्धा तुम्ही करू शकता छेद लहान आहे अंश मोठा आहे म्हणजे आपण याचा पूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो छेद पस्तीस लिहिलं आता पस्तीसच्या पाड्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर एका पाहू दोनशे सत्तावन्न एका पाहूया त्यासाठी मी काय केलो तोंडी पाड्या या ठिकाणी म्हणून पाहतो पस्तीसचा पाडा जर मी चारपर्यंत म्हटला तर चारा पंचवीसला शून्य हातचे येथील दोन चारित्रिकम बारा आणि दोन चौदा एकशे चाळीस फार जवळ होईल समजा मी याला सात नि गुणाकार करून पाहिला जर पस्तीसला सात न गुणलं तर साता पाचा पस्तीसला पाच येईल हातचे येथील तीन सात त्रिक एकवीस आणि तीन चोवीस दोनशे पंचेचाळीस आता दोनशे सत्तावन्नच्या जवळ दोनशे पंचेचाळीस आहे याचा अर्थ मी पस्तीसला या ठिकाणी किती न गुणलं होतं सात न गुणलं होतं पस्तीस सत्ते दोनशे पंचेचाळीस आले होते दोनशे सत्तावन्नमधून दोनशे पंचेचाळीस जर आपण वजा केले तर या ठिकाणी किती शिल्लक राहतात बारा शिल्लक राहतात तर उत्तर आलं आपलं सात पूर्णांक बारा अंश छेद पस्तीस तुम्ही या ठिकाणी पस्तीसचा पाडा रफमध्ये तयार करून सुद्धा भागाकार करू शकता उदाहरण क्रमांक चार तीन पूर्णांक एक अंश छेद पाच अधिक दोन पूर्णांक एक अंश छेद तीन छेद भिन्न आहेत अपूर्णांक लिंगेतला तीन पूर्णांक एक अंश छेद पाच अधिक दोन पूर्णांक एक अंश छेद तीन अपूर्णांकात रूपांतर करा तीना पाच पंधरा आणि एक सोळा सोळा अंश छेद पाच अधिक बेत सहा सहा आणि अंशातला एक सात सात अंश छेद तीन छेद वेगवेगळे आहेत परंतु ते पटीत नाहीत पहा तीनच्या पटीमध्ये पाच नाही तीन दोन्ही सहा येतं पाच येत नाही पटीमध्ये मग अशा वेळेस काय करतो ह्या पहिल्या पूर्णांकाला तीनने गुणा आणि दुसऱ्या पूर्णांकाला पाचने गुणा पहिला पूर्णांक लिहून घेतला सोळा अंश छेद पाच त्याला आपण तीन न गुण आहोत म्हणून दोन्ही ठिकाणी तीन लिहून घेतलं अधिक दुसरा पूर्णांक आहे सात अंश छेद तीन ह्या पूर्णांकाला आपण न गुणणार आहोत गुणिले पाच गुणिले पाच गुणाकार करूया सोळ त्रिका अठ्ठेचाळीस छेद पाच त्रिक पंधरा अधिक साता पाचा पस्तीस पस्तीस अंश छेद तीन पाचे पंधरा पाच छेद समान झाले गणित बेरिजेच आहे अंशांशाची बेरीज करून घ्या अठ्ठेचाळीस अधिक पस्तीस छेद पंधरा करूया बेरीज आता आठन पाच तेराला तीन हातचा आला एक चार अधिक एक पाच पाचन तीन आठ अंशाला त्र्याऐंशी छेदाला पंधरा ह्याचा आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये रूपांतर करूया पंधरा पाचे पंच्याहत्तर पंधरास नव्वद हे मोठं होईल त्र्याऐंशीपेक्षा पेक्षा म्हणून पंधरा पाचे पंच्याहत्तर त्र्याऐंशीमधून मधून पंच्याहत्तर काढले शिल्लक राहतील आठ ते आपण अंशस्थानी लिहून घेतलं तर अशा पद्धतीनं ह्या बेरीजीचं उत्तर आलं पाच पूर्णांक आठ अंश छेद पंधरा तर मित्र आपण प्रश्न पहिल्यामध्ये काय केलं पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते आपण पाहिलं आता प्रश्न दुसरा दिलेला आहे वजाबाकी करा हे उदाहरणे सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे आहेत जे नियम आपण बेरजेसाठी वापरलं होतं छेद समान असतील तर काय करायचं छेद भिन्न असतील तर काय करायचं तेच नियम आपण या ठिकाणी वजाबाकीमध्ये सुद्धा वापरायची आहेत काय केलं आपण ह्या उदाहरणामध्ये पहिली स्टेप जशास तशी म्हणजे उदाहरण जशास तसं लिहिलं तीन पूर्णांक एक अंश छेद तीन वजा एक पूर्णांक एक अंश छेद चार याचा अपूर्णांकात रूपांतर करा तीन त्रिक नऊ नऊ अधिक एक दहा अंश छेद तीन वजा एका चारी चार चार आणि एक पाच पाच अंश छेद चार या ठिकाणी छेद भिन्न आहेत वेगवेगळे आहेत आणि लहान संख्येच्या पटीमध्ये मोठांक नाही तीनच्या पटीमध्ये चार नाही मग काय करायचं पहिल्या पूर्णांकाला न गुणा आणि दुसऱ्या पूर्णांकाला तीनने गुणा मग आपण ती स्टेप करून घेऊया दहा अंश छेद तीन पहिला पूर्णांक लिहिला याला आपण चारने गुणणार आहोत गुन्हिले चार, चार छेदाला गुणिले चार आपण अंशस्थानी सुद्धा केलं आता काय करूया चिन्ह वजा बाकीचे दिलं दुसरा पूर्णांक लिहिला पाच अंश छेद चार याला कशानं गुणायचे आता पहिल्या पूर्णांकाच्या छेदानं म्हणजेच तीन न गुणायचे आता आपण काय करूया यांचा गुणाकार करून घेऊया दहा गुणिले चार दहाच चाळीस छेद तीन चौक बारा वजा पाच त्रिक पंधरा चारित्रिकम बारा छेद कसं झाले पहा तुम्हाला लक्षात येत असेल दोघांची छेद बारा आहेत म्हणजे ते समान आहेत मग काय करायचं आपण काय केलं होतं छेद समान असेल चिन्ह जर बेरीजेचं असेल तर अंशांशाची बेरीज केली आता या ठिकाणी गणित वजाबाकीचे म्हणून आपणास अंशस्थानच्या अंकांची वजाबाकी करावी लागेल चाळीस वजा पंधरा छेद बारा ठीक आहे तर चाळीसमधून पंधरा गेले तर वजाबाकी या ठिकाणी होईल पंचवीस छेद किती आहेत बारा याचा आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये रूपांतर करूया छेद जशास तसे लिहिलं बाराने पंचवीसला भागूया बार दोन्ही चोवीस पंचवीसमधून चोवीस गेलं उरला एक तर उत्तर आलं दोन पूर्णांक एक अंश छेद बारा यानंतर उदाहरण क्रमांक दोन पाच पूर्णांक एक अंश छेद दोन वजा तीन पूर्णांक एक अंश छेद तीन उदाहरण लिहून घेतला आपण छेद कसे आहेत पहा छेद भिन्न आहेत पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अपूर्णांकात रूपांतर पाच दोन एक दहा दहा एक अकरा अंश छेद दोन वजा तीन त्रिक नऊ नऊ एक दहा दहा अंश छेद तीन छेद भिन्न आहेत पटीत नाहीत म्हणून काय केलं पहिल्या पूर्णांकाला दुसऱ्या पूर्णांकाच्या चे छेदानं गुणलं म्हणजे तीन न गुणलं आणि दुसऱ्या पूर्णांकाला पहिल्या पूर्णांकाच्या छेदानं म्हणजे दोन न गुणलं या ठिकाणी छेद समान होतील आता अकरा त्रिकं तेहतीस छेद बे त्रिक सहा वजा दहा दोन्ही वीस छेद तीन दोन्ही सहा छेद समान झाले वजाबाकी आहे अंशाची वजाबाकी करा छेद जशाच तसं तेहतीसमधून वीस गेले तेरा राहतील पुर्नांक छेद आहे सहा याचा पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करूया छेद जशास तसं सहा न तेराला भागा सहा दोन्ही बारा उरला एक तर अंशस्थानी लिहिला उत्तर आलं दोन पूर्णांक एक अंश छेद सहा तर मित्रो आपण या ठिकाणी काय करतोय थोडं उदाहरणे वेगात घेत होता आता कारण आपण मागच्या उदाहरणामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे उदाहरण लिहून घेतलं सात पूर्णांक एक, एक अंश छेद आठ वजा सहा पूर्णांक एक अंश छेद दहा अपूर्णांकात रूपांतर सातीआटी छप्पन छप्पन आणि एक सत्तावन्न अंश छेद आठ वजा सायंत आहे साठ साठ अधिक एक एकसष्ट अंश छेद दहा छेद भिन्न आहेत पटीमध्ये नाहीत म्हणून परत अगोदरच्या उदाहरणासारखं अपूर्णांक लिहून घेतला सात सत्तावन्न अंश छेद आठ त्याला दहाने गुणूया अंशालाही दहा छेदालाही दहा न वजा बाकीचं उदाहरण आहे चिन्ह देऊन घेतलं एकसष्ट अंश छेद दहा गुणिले आठ गुणिले आठ पहा गुणाकार कसा करायचा सत्तावन गुणिले दहा पाचशे सत्तर होईल दहा आठे ऐंशी वजा आठ एके आठ आठ संघ अठ्ठेचाळीस छेद दहा अठ्ठे ऐंशी छेद समान आहेत वजाबाकीचं उदाहरण अंश वजाबाकी करून घ्या छेद जशास तस दहा मधून आठ गेले दोन राहिले सहा मधून आठ जाणार नाहीत हात हातचा घेतला सोळा मधून आठ गेले आठ राहिले ब्याऐंशी अंश छेद ऐंशी आता छेद जशास तसा लिहिला ब्याऐंशीला ऐंशी न पाकूया ऐंशी एक ऐंशी ब्याऐंशी मधून ऐंशी गेले तर राहिले दोन उत्तर आलं एक पूर्णांक दोन अंश छेद ऐंशी हो वजावाकीमधील शेवटचं उदाहरण आहे या प्रश्न दुसऱ्यामधील सात पूर्णांक एक अंश छेद दोन उदाहरण आपण लगेच लिहून घेऊया सात पूर्णांक एक अंश छेद दोन वजा तीन पूर्णांक एक अंश छेद पाच पहा याचा अपूर्णांकात रूपांतर करूया सात दोन्ही चौदा चौदा अधिक एक पंधरा अंश छेद दोन आता तुम्हाला वाटत असेल गणित वजा बाकीचं आहे म्हणून या ठिकाणी वजा एक करायचं तसं नाही सात दोन्ही चौदा चौदामध्ये एकच मिळवायचं मिळवायचे अंश मिळवायचंच आहे गणित कोणतेही असते वजा पाच त्रिक पंधरा पंधरा अधिक एक सोळा सोळा अंश छेद पाच छेद भिन्न आहेत ते पटीमध्ये नाहीत म्हणून काय करा पंधरा अंश छेद दोन याला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं गुन्हा म्हणजेच न गुणा वजा दुसरा अपूर्णांक लिहिला सोळा अंश छेद पाच त्याला दोन अने गुणा म्हणजे पहिल्या पूर्णांकाच्या छेदाने गुणा पंधरा पाच पंचाहत्तर छेद बे पंचे दहा वजा सोळ दोन्ही बत्तीस छेद पाच दोन्ही दहा छेद समान झाले अंशांशाची वजाबाकी करा कारण वजा 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 हे गणित वजाबाकीचं आहे पंच्याहत्तर वजा बत्तीस छेद आहे दहा पाचमधून दोन गेले तीन राहिले सातमधून तीन गेले चार राहिले त्रेचाळीस अंश छेद दहा आता काय करूया त्रेचाळीसला दहा आपण भाग घालूया दहा चौक चाळीस बाकी उरली तीन उरणारी बाकी आपण कुठे लिहितो तर ते अंशस्थानी लिहितो तर सात पूर्णांक एक अंश छेद दोन वजा तीन पूर्णांक एक अंशशेद पाच याचं उत्तर आलं चार पूर्णांक तीन अंश छेद दहा मित्र हो या संचातील प्रश्न तिसरा जो शाब्दिक उदाहरणावर आधारित आहे तो प्रश्न आपण या व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये म्हणजेच भाग दोन मध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओतील लिंकमध्ये जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद